राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान अंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्रातून प्राथमिक आरोग्य सेवा दिल्या जातात, परंतु कुरुंदवाड जिल्हा परिषद ग्रामीण आरोग्य केंद्रामध्ये वैद्यकीय अधिकारी नसल्याने तेथील गरीब व गरजू लोकांना शासकीय आरोग्य सेवेचा लाभ घेता येत नाही, त्यांनाच आरोग्य सेवांपासून वंचित राहावे लागत आहे। या जिल्हा परिषद दवाखान्यामध्ये डॉक्टर नाही आहेत, या आपल्या गावामध्ये पेशंटाचे गरीब लोकांचे फार हाल होत आहेत, त्यामुळे ह्या गावातील लोक सांगली शिवेला किंवा मिरजेला किंवा जयसिंगपूरला जातात, त्यामुळे ग्रामीण लोकांच्या गरीब लोकांचं फार हाल होत आहे। म्हणून ह्या आपल्या जिल्हा परिषद कुरुंदवाडच्या दवाखान्यामध्ये कायमस्वरूपी डॉक्टर मिळावा, या कुरुंदवाड नगरच्या लोकांची विनंती आहे। चार दिवस का दोन महिने झाले साहेब? आधी म्हणजे एक अल्टरनेट येतात सर, एक दिवस नाही, चार दिवस तरी आता कोणी नाही आहे। इथे किती पेशंट रोज नोंद होते? 40-50 पेशंट, 35 पेशंट असतात। जिल्हा परिषदचा हा जो दवाखाना आहे कुरुंदवाडचा, या दवाखान्यामध्ये शासनामार्फत जे कमी दरामध्ये आणि चांगले औषधं उपलब्ध असतात, त्याचा आम्हाला आज डॉक्टर नसल्यामुळे उपयोग होणं झाला आहे। कारण परवाच माझ्या पुतण्याला डेंग्यू सदृश तापाची लागण झाली होती आणि इथं डॉक्टर नसल्यामुळं आम्हाला इथं प्रायव्हेट दवाखान्यामध्ये त्याला ॲडमिट करावं लागलं आणि त्याला उपचार करून घेईपर्यंत आमचे 25-30 हजार रुपये बिल गेलेले आहेत। आमची अशी मान आहे की कायमस्वरूपी डॉक्टर मिळाला पाहिजे निवासी, कारण त्याच्यामुळे आमचा फायदा आहे। कारण रात्री अपरात्री काय झालं तर आम्हाला इथं येता येतं, रात्रभर त्या लोकांना सांगलीला वगैरे फिरावं लागतं आणि इथं जर डॉक्टर मिळाला तर ही सगळी समस्या दूर होईल। आपण ही कोल्हापूर जिल्हा आरोग्य अधिकारी यांना फोन करून जिल्हा परिषद प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये वैद्यकीय अधिकाऱ्यांची मागणी करावी। त्यांचा फोन नंबर आहे 02-31-2-65-23-27। मी दिनकर कांबळे कुरुंदवाड गावातून इंडिया अनहर्डसाठी।